महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत रहा फक्त MKN वर। नमस्कार, मी रश्मी। MKN च्या आढावा मतदार संघाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बारामती मतदार संघाचा आढावा घेणार आहोत। कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात भाजपकडून कोणता उमेदवार दिला जातोय आणि पवारांना शोह देण्यासाठी भाजपकडून कोणतं नवीन तंत्र अवलंबिलं जातंय एवढाच मुद्दा इथे दिसतोय। पाहुयात आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी घेतलेला हा आढावा। बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा तरी लक्षवेधी ठरणार का? बारामती म्हटलं की पवार कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय म्हटलं की बारामती, असं जणू थोडं थोडकं नाही तर 50 वर्षांचं समीकरण आहे। गेली 50 वर्ष पवार घराण्याकडेच या मतदारसंघाचं नेतृत्व आहे। विरोधी पक्षाचा उमेदवार केवळ औपचारिकता म्हणून निवडणुकीला उभा केला जातो ही वस्तुस्थिती। त्यामुळे राज्यात भाजपा सेनेची बाजू भक्कम असताना यावेळी तरी ही परिस्थिती बदलली जावी यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत। अजित पवारांचं नाव शिखर बँक घोटाळ्या प्रकरणात अडकलंय, त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच आम्ही इथला उमेदवार जाहीर करू असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। हे कसे नाचता येणार अंगणवाकडं? मधल्या काळामध्ये चंद्रकांतदादा आले, त्यांनी सांगितलं की आम्ही बारामतीत असं करू तसं करू, हे कुणी सांगायची गरज नाही, ज्योतिषांनी सांगायची गरज नाही। बारामतीच्या जनतेनं सुप्रियाताई, खासदार सुप्रियाताईंना 1,20,000 मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे, ह्याच्यातच सगळं समजून घ्या। लोकसभेमध्ये बारामतीमध्ये पवारांना इथंच टार्गेट करण्यात आलं होतं, यावेळेस विधानसभेचा कोण उमेदवार असणार आहे तुमचा? या ठिकाणी विषय असा आहे की भारतीय जनता पार्टी ही काही व्यक्तिकेंद्रित पार्टी नाही आहे, तर ही पार्टी एक केडर बेस्ड पार्टी आहे। त्याच्यामुळे पार्टी जो निर्णय घेईल त्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल। परंतु या ठिकाणी मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आता बारामतीचे जे आमदार आहेत अजितदादा पवारसाहेब यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी जामीन फेटाळलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेब त्यांना बारामतीतून उमेदवारी देणार नाहीत। म्हणून आम्ही पण थांबून आहे की अजितदादा सोडून दुसरा ते कोणता उमेदवार बारामतीमध्ये देत आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहे। शिवसेना कार्यकर्ते मात्र याबाबत थोडं वेगळं मत व्यक्त करताना दिसतंय। कट्टर निष्ठावंत असा छगन भुजबळांसारख्या नेतृत्वाला सेनेच्या साध्या कार्यकर्त्यांनं पाणी पाजलं होतं, त्यामुळे शिवसेना अजित पवारांचा पराभव करू शकते असा विश्वास तेथील शिवसैनिकांना। निश्चितच बारामती विधानसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार हा 100% असणार आहे, कारण शिवसेना हा असा निष्ठावंतांचा आणि कट्टर लोकांचा पक्ष आहे। छगन भुजबळांसारख्या नेतृत्वाला सुद्धा पराभव करणारा पक्ष जर असेल तर शिवसेना। म्हणून बारामतीमध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर सतत सडेतोडपणे मागण्या करणारा किंवा आंदोलन करणारा पक्ष असेल तो शिवसेना। त्याच्यामुळे भविष्यकाळात किंवा आत्ताही शिवसेनाच अजित पवारांचा पराभव करू शकते असा ठाम विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे। युती सरकारनं बारामतीचं बंद केलेलं पाणी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तसाच असून यंदाही याच मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढवली जाण्याची चिन्ह दिसत आहे। या बारामती मतदार संघात धनगर समाजाचं मोठं मतदान आहे, यावेळी यावरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। आरक्षण मुद्द्यावर धनगर समाज राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे। केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार असल्यानं या प्रश्नावर निर्णय होईल अशी आशा समाजाला असल्यानं भाजपकडून ही संधी साधण्याचा प्रयत्न होतोय। याच कारणातून बारामती विधानसभेची जागा लढवण्यास भाजप प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे। धनगर आरक्षणाचा मुद्दा कळीचा मुद्दा बनलेला होता, यावेळेस तो मुद्दा असणार आहे का? आणि धनगर समाजाला आरक्षण दिलेलं नाही तो मुद्दा नेमका कितपत होणार आहे? धनगर आरक्षणाचा मुद्दा फक्त गेल्या पंचवार्षिकचा नसून तो गेल्या 60-70 वर्षाचा मुद्दा आहे, त्यामुळं फक्त तो 5 वर्षाचा मुद्दा नसून तो 60 वर्षाचा असल्यामुळं